काका भेटायला आलो काका तुमची मुलं आहेत का काका मुलं आहेत तुमची आणि ते नंतर बोलण्याची स्थितीत ज्यावेळी एक दोन दिवसानंतर इन्व्हॉल्व झाल्यानंतर आपण बघू तर मला अशी मुलं पाहिजेत त्यांना नॉर्मल बात करते आपसे तुम्ही काही दिवस लक्ष द्या बाकी मी शोधण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ते पण बोलणार आहे हा बहिणी तर ते बोलत आहे अगर दो तीन महिन्यांमध्ये फिर से आऊंगा अगर हो सके तो बातों बातों में अगर आपको कुछ बताया तो मेरे को बता दें थैंक यू जय महाराष्ट्र. मी शिवसैनिक. मी आज केएम हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे गुरुवारी संध्याकाळी दीपक पाठारे 75 वर्षाचे गृहस्थ असतील काकादेव त्यांना इथे ऍडमिट केलं होतं 108 ची ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर प्रवीण मांगळसाहेब नेहमीच मदतीला धावणारे असं हे केएम हॉस्पिटल. वॉर्ड क्रमांक 5 ओल्ड बिल्डिंग पहिला मजला इथे ते पाठारे काका ॲडमिट आहेत. 4 लिटर ऑक्सिजन रोज त्यांना सुरू आहे. 3 वेळचं जेवण केएम हॉस्पिटलचं स्टाफ त्यांना देतोय. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं येणाऱ्या सर्व नागरिक सर्वसामान्य जनता गरीबातली गरीब जनता पालिकेचं असं हे केएम हॉस्पिटल तिथे ही सेवा अविरत चालू असते. बाहेरच्या राज्यातनं पण लोक येतात आणि या सेवा सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. माझा विषय काय आहे की हे काका 75 वर्षाचा जर सांगडा म्हणजे हाडांचा सांगडा जर तुम्हाला बघायचं असेल आता त्यांच्यामध्ये सुधारणा होते तर हाडांचा सांगडा जिवंत माणूस बघायचा असेल ज्यांच्या कुटुंबाचे काही मुलं असतील वहिनी असतील जे कोणी असतील त्यांना बघायचं असेल तर वॉर्ड क्रमांक 5 मध्ये तुम्ही या आणि पाठारे काकांना बघा. आणि प्लीज आपल्या वडिलांना आई वडिलांना असं रस्त्यावर फुटपाथवर टाकू नका. ते भिकारी नक्कीच नाही आहेत. ते चांगल्या कुटुंबातले काका दिसत आहेत आणि सारखं वहिनी वहिनी म्हणून बोलतायत. आजूबाजूचे जे पेशंट आहेत त्यांनी सांगितलं की ते वहिनी म्हणून हाका मारतायत. त्यांना सगळं कळतंय पण बहुतेक ते लाजणे आता बोलायला तयार नाही आहेत. 2-3 दिवसांनी त्यांना आपण बोलतो करू. माझी हात जोडून विनंती आहे पाठारे कुटुंबाला जर ते अलिबागचे असतील जर ते मुंबईचे असतील तर प्लीज केएम हॉस्पिटलमध्ये येऊन बघा की तुमचे वडील किंवा तुमचे नातेवाईक कोणत्या अवस्थेमध्ये आहे. नाही तर आम्ही वृद्धाश्रमामध्ये तर आम्ही ती जबाबदारी घेऊ त्यांना तिथे व्यवस्थित ठेवू पण सध्या त्या हाडांचा सांगाडा आहे आणि केएम हॉस्पिटलचं प्रशासन योग्य रीतीने काळजी घेते त्यासाठी डॉक्टर प्रवीण मांगळसाहेब आणि संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद. मुंबईमध्ये जिथे इलाज होत नाहीत फुटपाथवरच्या लोकांचे तिथे केएम हॉस्पिटल आपली जे हॉस्पिटल्स आहेत ती अविरत अशी सेवा देत आहेत. ती बघायला आलो होतो. वाईट याचंच वाटतंय की कोणीही आपल्या आई वडिलांना असं वाऱ्यावर सोडू नका निदान फुटपाथवर तर सोडू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.